नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती मोठ्या जल्लोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात जय जिजाऊ जय शिवराय अशा गर्जना देत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाली। यावेळी सरस्वती विद्यालय उदापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समस्त ग्रामस्थ उदापूर, तसेच काळभैरवनाथ महिला ग्रामसंघ, गावातील सर्व बचत गटाच्या महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य चौकात येऊन गावातील विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीने झाली। सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत ढोल ताशा पथक, लेझिम पथक, झांज पथक, ध्वज पथक, तलवारबाजी, दांडपट्टा, काठी फिरवणे, बाळशिवाजीचा पाळणा, अफजलखानाचा वध, नृत्य कौशल्य असे विविध कलागुणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी काळभैरवनाथ ग्रामसंघातील महिलांनीही ढोल ताशा वाजवून लेझिम ध्वज खेळून मोठा सहभाग नोंदवला। तर तरुणांनी देखील किल्ले शिवनेरी वरतून शिवज्योत पायी आणून उदापूरमध्ये भव्य दिव्य स्वागत केले। विशेष म्हणजे या शिवजयंतीला विद्यार्थ्यांनी तसेच गावातील महिलांनी पुरुषांनी भगवी वस्त्र परिधान केल्यामुळे उदापूर गाव हे भगवेमय झाले होते। यावेळी गावातील सर्वच नागरिक, महिला, विद्यार्थी, सरस्वती विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विविध पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ उदापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच याच बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी दुष्यंत बनकर यांनी। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।